हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली इथल्या PhD एंट्रन्स टेस्ट 2022 साठी पेपर 1 स्टडी करायचा आहे, जो आहे जनरल ॲप्टिट्यूडवरती 50% क्वेश्चन्स अँड 50% मार्क्स हे आपल्याला या पेपर 1 साठी आहेत. आणि त्याच्यामधला आजचा टॉपिक आपण बघतो आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजी, ज्याच्यावरचं हे आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. चला तर स्टार्ट करूया आपल्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा त्या स्टुडंटसाठी संधी आहे. जे स्टुडंट्स यावर्षीची गडचिरोलीची PhD एक्झाम्स क्रॅक करू इच्छितात, त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत स्पेशल ऑन सेक्शन ए, जो आहे जनरल ॲप्टिट्यूडवरचा फुल कोर्स आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्यामध्ये 10 टेस्ट असतील ह्या रिसर्च मेथॉडॉलॉजीचा असतील आणि बाकीच्या 10 आहेत त्या उरलेल्या तुमच्या टॉपिक्सवरच्या या 10 मॉक टेस्ट असतील. ठीक आहे, यासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या प्रॅक्टिससाठी 1500 प्लस MCQ PDF मिळणार आहे. असा हा फुल कोर्स आहे, ज्याची फीस आहे 599 रुपये. ठीक आहे, हा सेक्शन ए जो आहे तो तुमचा क्लिअर होण्यासाठीचा फुल कोर्स, गॅरंटीड सिलेक्शन कोर्स असा देखील तुम्ही म्हणू शकता, कारण याच्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मागच्या वर्षी देखील मिळालेला आहे, मागची बॅच जी होती त्याच्यामध्ये देखील मिळालेला आहे. सो असा हा फुल कोर्स आहे 599 रुपयाला, आणि हा जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच अभ्यासाला स्टार्ट करायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एक्झाम 25 तारखेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर स्टडी करणं खूप गरजेचं आहे. सो जॉईन अस अँड लेट स्टार्ट द स्टडी. सुरू करूयाच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क इन विच द रिसर्च इज कॅरीड आउट? संशोधन करण्याच्या वैचारिक चौकटीचं नाव काय आहे? चौकट, वैचारिक चौकट इथे का म्हटलेलं आहे, कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क इथे का म्हटलेलं आहे? नुसतं फ्रेमवर्क म्हटल्यानंतर तिथे आपण एक फ्रेम कुठल्याही प्रकारची असू शकते, पण इथं वैचारिक फ्रेमवर्क म्हटलं म्हणजे आपण विचार करून ठेवतो की अशी अशी आपल्याला बांधणी करायची आहे. ती चौकट, ती वैचारिक चौकट म्हणजे संशोधनाची काय आहे, तर त्या वैचारिक चौकट कशाला म्हणतात हा आपला प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत रिसर्च हायपोथेसिस, संशोधन गृहितक, सिनॉप्सिस ऑफ रिसर्च, संशोधन सारांश, रिसर्च पॅराडिम म्हणजे संशोधन नमुना, आणि रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन ज्याला म्हणतो आपण संशोधन रचना. त्याचं करेक्ट आन्सर आहे डी, रिसर्च डिझाईन संशोधन रचना. कारण आपल्याला हे प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क हा वर्ड येतो तेव्हा तिथं ते रिसर्च डिझाईनशी रिलेटेड असतो. प्रश्न जो असतो तो आपला रिसर्च डिझाईनशी रिलेटेड असतो, कारण रिसर्च डिझाईनसाठीच आपल्याला एक फ्रेमवर्क बनवावं लागतं. मेंटल किंवा कन्सेप्च्युअल वैचारिक चौकट आपल्याला बनवावी लागते की आपला रिसर्च कसा असणार, आपल्या मेथड्स कुठल्या यूज करायच्या आहेत, हे आधी आपल्याला विचार करावा लागतो, नंतर त्या कागदावर उतराव्यावं लागतात आणि नंतर मग आपल्याला ते इम्प्लिमेंट करावं लागतं आपल्या रिसर्चमध्ये. म्हणून जिथे जिथे फ्रेमवर्क वर्ड येईल तिथे तिथे आपल्याला रिसर्च डिझाईन हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे, किंवा ती कन्सेप्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग आपला करेक्ट आन्सर इथे काय आलेला आहे डी. तर रिसर्च डिझाईन काय आहे? रिसर्च डिझाईन इज अ फ्रेमवर्क ऑफ रिसर्च मेथड्स अँड टेक्निक्स चुजन बाय द रिसर्चर. जसं मी म्हटलं की रिसर्चर्सकडून हे मेथड्स आणि टेक्निक ठरवण्यासाठी फ्रेमवर्क असतं. द डिझाईन अलाउज रिसर्चर्स टू होम इन रिसर्च मेथड्स अँड दॅट आर सुटेबल फॉर द सब्जेक्ट मॅटर अँड सेटअप देअर स्टडीज अप फॉर द सक्सेस. म्हणजे आपला रिसर्च चांगला व्हावा यासाठी किंवा सक्सेसफुल राहावा यासाठी एक आपण ही चौकट आखत असतो, ज्याच्यामध्ये आपण मेथड्स ठरवत असतो की आपल्याला कुठली मेथड या रिसर्चमध्ये, आपल्या निवडलेल्या सब्जेक्टमध्ये कुठली मेथड योग्य आहे ते इथे आपण ठरवत असतो. द रिसर्च डिझाईन ऑफ रिसर्च टॉपिक एक्सप्लेन्स द टाईप्स ऑफ रिसर्च. तर रिसर्च डिझाईनमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत, टॉपिक्स आहेत, ते कुठले कुठले आहेत, एक्सपेरिमेंटल, सर्वे, कोरिलेशनल, सेमी एक्सपेरिमेंटल, रिव्ह्यू, हे सगळे जे आहेत ते टाईप्स आहेत रिसर्च डिझाईनचे. पण हे आपण नंतर एखाद्या क्वेश्चनमध्ये येतील त्यावेळेस एक्सप्लेन करणार आहोत, किंवा थेअरी पार्टमध्ये आपण बघणार आहोत, पण तोपर्यंत रिसर्च डिझाईनचे हे प्रकार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अँड ऑल्सो इट्स सब टाईप्स, म्हणजे याच्यात सब टाईप्स पण आहेत. ते कोणते कोणते आहेत? एक्सपेरिमेंटल डिझाईन, रिसर्च प्रॉब्लेम, डिस्क्रिप्टिव्ह केस स्टडी, रिसर्च डिझाईनचे हे प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे 2 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग फीचर आर कन्सिडर ॲज क्रिटिकल इन क्वालिटेटिव्ह रिसर्च? गुणात्मक संशोधनामध्ये खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये गंभीर मानली जातात? कुठले गुण किंवा वैशिष्ट्य जे आहे, फीचर जे आहे, ते महत्त्वाचं मानलं जातं क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये, हे आपल्याला सांगायचं आहे.
आपले ऑप्शन्स आहेत कलेक्टिंग डाटा विथ द हेल्प ऑफ स्टँडर्डाइज रिसर्च टूल्स, म्हणजे प्रमाणित संशोधन साधनांच्या मदतीने डेटा गोळा करणे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यापेक्षा वेगळे तीन आहेत अजून ते बघूयात. डिझाईन सॅम्पलिंग विथ प्रोबॅबिलिटी सॅम्पल टेक्निक्स, संभाव्यतेच्या नमुन्यांच्या तंत्रासह नमुना तयार करणे. कलेक्टिंग डेटा विथ बॉटम अप एम्पेरिकल एव्हिडन्स, तळात अनुभवजन्य पुराव्यांसह डेटा गोळा करणे. गॅदरिंग डेटा विथ टॉप डाऊन स्केमॅटिक एव्हिडन्स, टॉप डाऊन योजनाबद्ध पुराव्यांसह डेटा संकलित करणे. तर या सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी वाटतात आपल्याला एखादा रिसर्च तयार करताना, पण क्वालिटेटिव्ह रिसर्चचा महत्त्वाचा गुण काय आहे तर आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे सी, कलेक्टिंग डाटा विथ बॉटम अप एम्पेरिकल एव्हिडन्स. का? तर आपल्याला जेव्हा आपण रिसर्च करतो तेव्हा तळापासून ते पूर्ण डोक्यापर्यंत किंवा वरचा जो हाय पॉईंट आहे तिथपर्यंत माहिती गोळा करावी लागते, डेटा कलेक्शन करावं लागतं, पण सोबत त्याला त्याचे पुरावेही लागतात. म्हणजे आपण कशाद्वारे ही माहिती खरी म्हणतोय किंवा तो त्याचा काय उपयोग आहे किंवा कुठून ही माहिती मिळवलेली, त्याचा स्त्रोत जो आहे तो व्हॅलिड आहे की नाही, ह्या सगळ्या माहिती आपल्याला एक्सप्लेन कराव्या लागतात, एव्हिडन्स द्यावे लागतात, पुरावे द्यावे लागतात, तेव्हा तो एक अनुभवजन्य रिसर्च, क्वालिटेटिव्ह रिसर्च असा मानला जातो. म्हणजे हे एक गंभीर महत्त्वाचं नाजूक असं एक वैशिष्ट्य आहे गुणात्मक संशोधनाचं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपलं इथे करेक्ट आन्सर सी आहे. टॉप डाऊन आणि बॉटम अप हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत आपले डेटा कलेक्शनमधले, डेटा कलेक्शन मेथड्सचे, तर ते आपण एक्सप्लेन करून घेऊया. टॉप डाऊन डेटा कलेक्शन मेथड इन्वॉल्व्स क्रिएटिंग अँड ओव्हरचिंग सिस्टीम ऑफ डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस बिफोर डिटेलिंग अँड फ्लेशिंग आउट सब सिस्टीम्स अंडर इट. दिस सब सिस्टीम कॅन then have ever even more details and refined subsystems beneath them as appropriate. As an example for information gathering, this may looks like creating a system of reporting for the management team first and then detailing how the field workers get the data of management afterwards. The top down madhe kasa aahe, jase mi bottom up system madhe kay aahe ki talapasun te var paryant aapalyala data collection karayacha asto, to ya ulat top down madhe aahe, mhanje suruvati pasun te तळापर्यंत. जसं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला की एक मॅनेजमेंट टीम आहे ज्याच्यामध्ये मॅनेजर सगळ्यात वरती आहे, डेटा कलेक्शन करताना मॅनेजरला सगळ्यात वरती धरावं लागेल, त्याला आधी विचारावं लागेल, आपली माहिती घ्यावी लागेल त्याच्याकडून, त्यानंतर मग जे काही वर्कर्स आहेत मॅनेजर नंतर ज्युनियर मॅनेजर जे काय आहेत वर्कर्स आहेत एम्प्लॉई आहे एंट्रन आहेत असे वेगवेगळे प्रकार असतात, मग त्यांचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतो, पण कसा टॉप डाऊन म्हणजे मॅनेजरपासून ते एंटर्नपणे. नंतर काय आहे बॉटम अप, जसं टॉप डाऊन आहे तसंच बॉटम अप आहे. मग बॉटम अपमध्ये काय असणार आहे तर वर्करपासून स्टार्टिंग करणार आपण ते मॅनेजरपर्यंत पोहोचणार डेटा कलेक्शनच्या मेथडमध्ये. तरी पण आपण बघूया बॉटम अप डेटा कलेक्शन मेथड्स इन्वॉल्व पेसिंग टुगेदर सिस्टीम ॲट द फील्ड लेवल टू गिव्ह रेज टू मोर कॉम्प्लेक्स सिस्टीम फर्दर अप द इन्फॉर्मेशन लॅडर इन द प्रोसेस मेकिंग दिस ओरिजिनल सिस्टीम सब सिस्टीम विद इन द फायनल डिझाईन. This requires the elementary of bottom rung systems to be splashed out in a great detail before connecting them together to form the largest system. Using the information gathering example, this would look like first creating a data gathering model for the field worker and then deciding how the data will be transferred to the management team. त्याच्यामध्ये आपण जसं सांगितलं की मॅनेजमेंटचे एक उदाहरण घेतलं तसंच इथे वर्करपासून स्टार्ट केलं आणि मॅनेजमेंट टीमपर्यंत आपण पोहोचलो बॉटम अप सिस्टीममध्ये. हे दोन वेगवेगळे डेटा कलेक्शनचा मेथड आहे टॉप डाऊन अँड बॉटम अप. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड नंबरचा, हाऊ इज रँडम सॅम्पलिंग हेल्पफुल, यादृच्छिक सॅम्पलिंग कसे उपयुक्त आहे. आपल्याला माहिती आहे की सॅम्पलिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत प्रोबॅबिलिटी अँड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये, तर हा एक प्रकार आहे रँडम सॅम्पलिंग, तो कसा उपयुक्त ठरतो. आपल्या ऑप्शन्स आहेत रिझनेबली ॲक्युरेट अगदी अचूक असतो म्हणून, अन इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन, डेटा कलेक्शन करण्याची एक आर्थिक पद्धत आहे, फ्री फ्रॉम पर्सनल बायस वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त आहे, आणि डी ऑल ऑफ दी अबोव आहे. तर इथे रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय की रँडम एखादा म्हणजे कुठलाही एक सॅम्पल निवडायचा जो अवेलेबल असेल त्याच्यातून कुठलाही एखादा आपल्याला निवडायचा आहे सॅम्पल, म्हणजे समजा 10 व्यक्ती आहेत जे आपल्याला एखादा गोष्ट म्हणजे शाळेतल्या शिक्षणाविषयी आपल्याला डेटा कलेक्शन करताना त्यांचं मत काय आहे हे आपल्याला जर गोळा करायचं असेल तर त्यामध्ये 10 व्यक्तींची मतं वेगवेगळी असतील, मग 10 मतांचे 10 सॅम्पल्स घेण्याची गरज नाही आहेत, त्यातले आपण 3-4 घेतले, एक 2 नंबरचा नंतर 5 नंबरचा नंतर 7 नंबरचा
असे 2-4 जर सॅम्पल घेतले तर ते रँडम सॅम्पलिंग होणार. 10-10 न घेता त्यातले फक्त सिलेक्टिव रँडम सॅम्पल्स आपण सॅम्पलिंगसाठी घेणार आहोत, रिसर्चसाठी. त्याला आपण रँडम सॅम्पलिंग म्हणतो. याला आपण डिटेलमध्ये बघू, पण याचं करेक्ट आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबोव. का? तर रँडम सॅम्पलिंग, जसं मी सांगितलं की जे अवेलेबल आहे त्याच्यातून आपल्याला निवडायचे असतात, म्हणून ते अगदी अचूक देखील असतात. अँड इकॉनॉमिकल मेथड आहे, म्हणजे डेटा संकलनाची एक आर्थिक पद्धत आहे, कारण त्याच्यामध्ये जास्त सर्च करावं लागत नाही किंवा ट्रॅव्हलिंग खर्च आपल्याला तिथे पडत नाही, म्हणून ही एक आर्थिक म्हणजे कमी पैशामध्ये होणारी सॅम्पलिंग आहे. फ्री फॉर्म पर्सनल बायस, वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त आहे, कारण कुठलाही एखादा व्यक्ती घेतो तिथे आपलं मत नसणार आहे. जो व्यक्ती समोर आपल्याला येणार आहे ती सॅम्पलिंगसाठी आपल्याला उपयोगी येणार आहे, म्हणून इथे तिन्ही ऑप्शन्स जे आहेत आपले ते करेक्ट आहेत, तिथे आपल्याला उपयुक्त आहेत. म्हणून आपलं करेक्ट आन्सर तिथे आलेलं आहे डी, ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व. रँडम सॅम्पलिंग इज अ पार्ट ऑफ सॅम्पलिंग टेक्निक इन विच अ सॅम्पल हॅज इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ बीइंग चूजन. अ सॅम्पल चूजन रँडमली इज मीन टू बी अन अनबायस्ड रिप्रेझेंटेशन ऑफ टोटल पॉप्युलेशन. जे वैशिष्ट्य आपण आपल्या प्रश्नाच्या ऑप्शन्समध्ये बघितली तीच वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगितलेलं आहेत रँडम सॅम्पलिंगची, की हे एक टेक्निक आहे जे प्रोबॅबिलिटी, इक्वल प्रोबॅबिलिटी असते, म्हणजे कुठल्याही व्यक्तीची निवड होण्याची याच्यामध्ये शक्यता असते, की फक्त एकाच ग्रुपचा व्यक्ती तिथे आला पाहिजे असं नाही, तर तिथे प्रोबॅबली रँडमली आपण व्यक्ती सिलेक्ट करू शकतो रिसर्चसाठी सॅम्पल म्हणून. पण याचाच अर्थ हे कशामुळे, म्हणजे अनबायस असण्याचे पक्षपातीपणा इथे होऊ शकत नाही, कारण ते आपण रँडमली चॉईस करतो. अशा प्रकारे रँडम सॅम्पलिंग आपण एक्सप्लेन करू शकतो की रँडम सॅम्पलिंग काय आहे. ते एक टेक्निक आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं, प्रोबॅबली त्याच्यामध्ये चूज होऊ शकतात एक सॅम्पल्स आणि अनबायस असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 4 नंबरचा. रिसर्च इंटेंट्स टू एक्सप्लोर द रिझल्ट ऑफ पॉसिबल फॅक्टर्स फॉर द ऑर्गनायझेशन ऑफ इफेक्टिव्ह मिड डे मील इंटरव्हेंशन, विच रिसर्च मेथड विल बी द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर दिस स्टडी. एक संशोधन प्रभावीपणे मिड डे जेवण हस्ताक्षेपांच्या संस्थेच्या संभाव्य घटकांच्या परिणामांचा शोध घेण्याचा विचार करते, तर या अभ्यासासाठी कोणती संशोधन पद्धत सर्वात योग्य असेल, असा आपला प्रश्न आहे. आपल्याला मिड डे मील माहिती आहे, मिड डे मील जी स्कीम होती स्कूल्समध्ये, जे स्टुडंट्स आहेत त्यांना पोषक आहार मिळावा यासाठी स्कूलमध्ये इंटरवलमध्ये जेवण दिलं जायचं. आता लॉकडाऊनमुळे शाळा तर बंद आहेत, पण त्यांच्या अंतर्गतच काही स्टुडंट्सच्या अकाउंटवरती पैसे जमा करण्याची स्कीम गव्हर्नमेंटने काढलेली आहे मिड डे मीलच्या बदल्यात म्हणता येईल किंवा त्याच्या अंतर्गत म्हणता येईल. पण हे मिड डे मीलचं जेव्हा आपल्याला सर्च परिणामांचा अभ्यास करायचा आहे तेव्हा कुठली संशोधन पद्धत आपल्याला इथे योग्य ठरणार आहे हे सांगायचं आहे. तर ऑप्शन्स आहेत डिस्क्रिप्टिव्ह सर्वे मेथड्स, वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धत, हिस्टोरिकल मेथड, ऐतिहासिक पद्धत, एक्स पोस्ट फॅक्टो मेथड, आधीची पोस्ट फॅक्टो मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड, प्रायोगिक पद्धत. तर इथे करेक्ट आन्सर आहे आपलं सी, एक्स पोस्ट फॅक्टो मेथड. एक्स पोस्ट फॅक्टो मेथड इथे का आलं आपलं आन्सर, कारण इथे एक स्कीम लागू झालेली आहे ऑलरेडी, त्याच्यावरती काम चालू आहे, पण त्याच्या परिणामांचा अभ्यास आपण फ्युचरमध्ये करतो आहे, मग त्याच्या परिणामांचा अभ्यास आपण करतो आहे, तर तो एक्स पोस्ट फॅक्टो मेथड असणार आहे, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असणार आहे, म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर सी आलेला आहे. मग आपण बोलू शकतो की हिस्टोरिकल मेथड का नाही, ती हिस्ट्री नाही आहे, घडून गेलेली घटना नाही आहे, कंटिन्यू होती आहे पण आधीपासून होती आहे, त्याच्या परिणामांचा अभ्यास करतो आहे आपण, म्हणून ते एक्स पोस्ट फॅक्टो मेथड इथे आहे. एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी ऑर आफ्टर द फॅक्ट रिसर्च इज कॅटेगरी ऑफ रिसर्च डिझाईन इन विच द इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट्स आफ्टर द फॅक्ट हॅज अकेअर्ड विदाउट इंटरफेरन्स फ्रॉम द रिसर्चर्स. द मेजॉरिटी ऑफ सोशल रिसर्च इन कॉन्टेक्स्ट विच इट इज नॉट पॉसिबल टू एक्सेप्टेबल टू द मॅन्युपुलेट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन पार्टिसिपंट्स इज बेस्ड ऑन एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन. तर एक्स पोस्ट फॅक्टोचं वैशिष्ट्य असं आहे की हे फॅक्ट जसंच्या तसं मांडतं, ह्याच्यामध्ये ह्युमन इंटरफिअरन्स काय नसतो किंवा होण्याचे चान्सेस हे कमी असतात. म्हणजे आपली मिड डे मीलची जी स्कीम आहे त्याचा परिणाम आपल्याला आत्ता या प्रेझेंट डेमध्ये दिसतो आहे आणि आपण मागच्या एक्स पोस्ट फॅक्टोवरून त्याचे परिणाम काढतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाच इंटरफेरन्स नसणार आहे. जो ऑलरेडी त्याच्यावरचा परिणाम दिसून आलेला आहे तोच आपल्याला इथे आपल्या रिसर्चमध्ये मांडावा लागणार आहे. कुठलाही व्यक्ती किंवा व्हेरिएबल त्याच्यामध्ये मॅन्युपुलेशन करू शकत नाही, हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अशा प्रकारे आपण एक्स पोस्ट फॅक्टो काय आहे किंवा एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन काय आहे हे आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायरली रिक्वायर्ड.
संशोधनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे, म्हणजे संशोधनासाठी खालीलपैकी कुठली गोष्ट सर्वात आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन विकसित करणे, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न तयार करीत आहे, डिसायडिंग अबाउट द डेटा ॲनालिसिस प्रोसिजर, डेटा विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेत आहे, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस, संशोधक गृहीतक बनवणे. तर इथे आपल्याला कुठली गोष्ट सर्वात आवश्यक आहे हा प्रश्न आहे. तर हायपोथेसिस, डेटा ॲनालिसिस ह्या सगळ्या नंतरच्या स्टेप्स आहेत रिसर्चच्या. पण सगळ्यात पहिले आपल्याला डिझाईनच्या पण अगोदर आपल्याला क्वेश्चन पाहिजे, कारण समस्याच नसेल आपल्यासमोर, आपल्याकडे समस्या नसेल तर आपण रिसर्च कशावर करणार, हो ना? म्हणून तिथे क्वेश्चन आपल्याला आधी फॉर्म करता आला पाहिजे, प्रश्न तयार करता आला पाहिजे. म्हणजे ही आपली सगळ्यात बेसिक नीड आहे रिसर्चसाठीची. मग इथं आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे? बी, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न तयार करत आहे, हा आपला इथे आवश्यक घटक आहे संशोधनासाठीचा. व्हॉट इज रिसर्च प्रॉब्लेम? रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय? इट रेफर्स टू सम डिफिकल्टी विच अ रिसर्चर एक्सपिरियन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ आयदर थेरोटिकल और प्रॅक्टिकल सिच्युएशन अँड वॉन्ट्स टू ऑबटेन अ सोल्युशन फॉर द सेम. रिसर्च प्रॉब्लेम कॅन बी सिम्पली डिफाईन एज अ स्टेटमेंट दॅट आयडेंटिफाईज द प्रॉब्लेम और सिच्युएशन टू बी स्टडी. तर रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे थोडक्यात इथे सांगितलेलं आहे की एक प्रॉब्लेम आहे, सोल्युशन शोधायचं आहे त्याच्यावरती. मग ते सोल्युशन काय असणार आहे? आपलं रिसर्च असणार आहे. तर रिसर्च प्रॉब्लेमला आपण स्टेटमेंट म्हणून घेऊ शकतो ज्याच्यावर आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे. कुठल्याही सिच्युएशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते स्टेटमेंट आवश्यक असतं. प्रॉब्लेमच नसेल तर आपण त्याच्यावर सोल्युशन काय शोधणार, बरोबर ना? आपण आयुष्यातही जगताना असंच करतो ना, जर एखादी समस्या समोर आली तरच त्याच्यावर सोल्युशन शोधतो. डायरेक्ट सोल्युशन शोधायला जातो का आपण? नाही. मग इथं देखील पहिली स्टेप रिसर्चची काय आहे? रिसर्च प्रॉब्लेम सर्च करणं किंवा रिसर्च प्रश्न तयार करणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स, विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च? सहभागी संशोधनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे विचारलेलं आहे. नेहमी पेपर सॉल्व करताना, कुठल्याही एक्झामला जाताना आपल्याला प्रश्न नीट वाचायचा असतो. करेक्ट आन्सर आपल्या जवळच असतं, ओळखीचं असतं, पण आपण प्रश्न चुकीचा वाचतो म्हणून आपण उत्तरही चुकीचं देतो. मग इथं आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे की कोणतं विधान चुकीचं आहे, म्हणजे त्यातले तीन विधानं बरोबर आहेत आणि एकच चुकीचं आहे, ते कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत इट रिकग्नाइज नॉलेज अज अ पॉवर, हे ज्ञानाला सामर्थ्य म्हणून ओळखतं. इट इज कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ इन्क्वायरी, ही चौकशीची सामूहिक प्रक्रिया आहे. इट एम्फसायझेस पीपल ॲज अ एक्सपर्ट, हे तज्ज्ञ म्हणून लोकांना जोर देते किंवा ओळख देते. इट्स सोल पर्पज इज द प्रोडक्शन ऑफ नॉलेज, त्याचा एकमात्र उद्देश ज्ञानाची निर्मिती आहे. सगळेच बरोबर वाटतायत आपल्याला संशोधनाबद्दल हे सगळे जे वाक्य आहेत ते सगळेच बरोबर वाटतायत, पण यातला एक चुकीचा आहे आणि ते आन्सर आहे डी, इट्स सोल. सोल जो आहे तो चुकीचा वर्ड आहे इथे. इट्स पर्पज इज टू प्रोडक्शन ऑफ नॉलेज, हे आन्सर आपलं विधान स्टेटमेंट बरोबर झालं असतं, पण आपल्या इथं इट्स सोल पर्पज म्हटलेलं आहे, म्हणजे एकमेव एकमात्र उद्देश दिलेला आहे. तर याचा एकमात्र उद्देश हा नाही, याचे अनेक उद्देश आहेत. जे आपण वरती बघितले ते सुद्धा त्याचे उद्देशच आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून आपल्या इथं करेक्ट आन्सर काय आलेलं आहे? डी, हे विधान चुकीचं आहे. सहभागी संशोधन पार्टिसिपेटरी रिसर्चच्या रिलेशन कॉन्टेक्स्टमध्ये द रिसर्चर वर्क विथ द मेंबर्स ऑफ द कम्युनिटी टू अंडरस्टँड अँड रिसॉल्व द कम्युनिटी प्रॉब्लेम्स, टू एम्पॉवर कम्युनिटी मेंबर्स अँड टू डिमोस्ट्राइज रिसर्च. द मेथड्स ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च इन्क्लूड्स ग्रुप डिस्कशन्स ऑफ पर्सनल एक्सपिरियन्स, इंटरव्ह्यूज, सर्वेज, ॲनालिसिस अँड पब्लिक डॉक्युमेंट्स. तर पार्टिसिपेटरी रिसर्च म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळे पार्टिसिपेट करून तिथं रिसर्च होतो आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स यूज होतात, तर ग्रुप डिस्कशन, पर्सनल एक्सपिरियन्स, इंटरव्ह्यूज, सर्वेज, ॲनालिसिस ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स, या सगळ्याचा तिथे वापर होतो पार्टिसिपेटरी रिसर्चमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा, व्हॉट डज द लॉन्जिट्युडिनल रिसर्च अप्रोच ॲक्च्युली डील विथ? रेखांशाचा संशोधन दृष्टिकोन प्रत्यक्षात कशाचा सामना करतो? ऑप्शन्स आहेत लॉंग टर्म रिसर्च, दीर्घकालीन संशोधन, शॉर्ट टर्म रिसर्च, अल्पकालीन संशोधन, हॉरिझोंटल रिसर्च, क्षैतिज संशोधन, नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काहीही नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, लॉंग टर्म रिसर्च, दीर्घकालीन संशोधन. का ते आपण समजून घेऊया. तर लॉन्जिट्युडनल रिसर्च जो आहे, अप्रोच जो आहे, तो कसा आहे की एका विषयावर अनेक वर्ष अभ्यास करायचा, एका
ठराविक गॅपने किंवा एका ठराविक कालावधीमध्ये, त्याला आपण लॉन्जिट्युडनल रिसर्च असं म्हणतो. मग ही कशी टर्म झाली, ही एक लॉंग टर्म रिसर्च प्रोसेस झालेली आहे. म्हणून इथं आपलं करेक्ट आन्सर काय आलेलं आहे, ए लॉंग टर्म रिसर्च. अ लॉन्जिट्युडनल स्टडी इज अ टाईप ऑफ कोरिलेशनल स्टडी दॅट इन्वॉल्व्स लुकिंग ॲट व्हेरिएबल्स ओवर द एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एकाच व्हेरिएबलवर बराच काळ आपण संशोधन किंवा स्टडी करत असतो. दिस रिसर्च कॅन टेक प्लेस ओवर द पिरियड ऑफ वीक्स, मंथ्स ऑर इवन इयर्स. तर हा कालावधी काही आठवड्यांचा असू शकतो, काही महिन्यांचा असू शकतो, तर काही वेळेस हा काही वर्षांचा देखील असू शकतो. इन सम केसेस लॉन्जिट्युडनल स्टडीज कॅन लास्ट सेव्हरल डिकेड्स. काही वेळेस लॉन्जिट्युडनल स्टडीज करताना डिकेड्स म्हणजे 10 वर्ष देखील डिकेड्समध्ये हा स्टडी केला जाऊ शकतो लॉन्जिट्युडनल स्टडीमध्ये. म्हणून याला आपण काय म्हणतो, लॉंग टर्म रिसर्च असं म्हणतो. आपलं करेक्ट आन्सर तिथं ए आलं होतं, लॉंग टर्म रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8th नंबरचा. इव्हॅल्युएशन रिसर्च इज कन्सर्न विथ डॅश डॅश. मूल्यांकन संशोधन डॅश डॅशशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, आपले ऑप्शन्स आहेत हाऊ वेल आर वी डुईंग, म्हणजे आपण किती चांगले करत आहोत. वाय आर वी डुईंग, आपण का करत आहोत. व्हॉट आर वी डुईंग, आपण काय करत आहोत. आणि दी नन ऑफ दी अबो. तर इव्हॅल्युएशन या वर्डवरूनच आपल्याला समजायला पाहिजे की आपण इव्हॅल्युएशन म्हणजे काय करतो, तर मूल्यांकन करतो स्वतःचं. एक्झाम्स वगैरे होतात त्याच्यामध्ये देखील इव्हॅल्युएशन होतं, म्हणजे तुमचं ज्ञान किती आहे हे मोजलं जातं, मूल्यांकन केलं जातं. म्हणजेच इथं आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ए हाऊ वेल आर वी डुईंग. इव्हॅल्युएशनचा मेन मोटो काय आहे, कन्सर्न काय आहे, की आपण किती चांगल्या प्रकारे काम करत आहोत किंवा आपण जे करत आहोत ते किती चांगल्या प्रकारे करत आहोत, याच्यावरती ते इव्हॅल्युएशन रिसर्च असतो, कन्सर्न असतो. इव्हॅल्युएशन रिसर्च इज डिफाइन्ड ॲज अ फॉर्म ऑफ डिसिप्लिन अँड सिस्टमॅटिक इन्क्वायरी दॅट इज कॅरीड आउट टू अराईव्ह ॲट अ असेसमेंट अँड अप्रायझल ऑफ द ऑब्जेक्ट, प्रोग्राम, प्रॅक्टिस, ॲक्टिव्हिटी or the system with the purpose of providing information that will be used of decision making. तर इव्हॅल्युएशन रिसर्च कशासाठी होतो, त्याच्यामध्ये आपल्याला प्राईज देण्यासाठी, ऑब्जेक्टला प्राईज करण्यासाठी, अप्राइजल देण्यासाठी, ॲक्टिव्हिटी किती चांगली झाली हे बघण्यासाठी, सिस्टीमचा पर्पज जो आहे तो झाला की नाही फुलफिल हे बघण्यासाठी आपण इव्हॅल्युएशन रिसर्च करत असतो. किंवा त्याचा उपयोग आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी देखील होतो. जसं की उदाहरणार्थ नवीन मशीन्स जर बाजारात आल्या असतील तर त्याचं इव्हॅल्युएशन होतं, मग ती मशीन योग्य आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा पाहिजेत यावरती डिसिजन घेण्यासाठी, डिसिजन मेकिंगसाठी हे इव्हॅल्युएशन रिसर्च आपल्याला उपयोगी पडते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया 9th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करेस्पॉन्ड टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. पुढीलपैकी कोणते संशोधनाच्या वैशिष्ट्याशी संबंधित नाही. ऑप्शन्स आहेत रिसर्च इज नॉट पॅसिव, संशोधन निष्क्रिय नाही. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक, संशोधन पद्धतशीर आहे. रिसर्च इज नॉट अ प्रॉब्लेम ओरिएंटेड, संशोधन ही समस्या प्रधान नाही. रिसर्च इज अ नॉट प्रोसेस, संशोधन ही एक प्रक्रिया नाही. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत सगळी, ही सगळी जी आहेत ती वैशिष्ट्य आहेत संशोधनाची. संशोधन का व्हावं किंवा कशासाठी केलं जातं किंवा त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असतात म्हणजे ते संशोधन आहे हे आपण ओळखू शकतो. तर एक एक आपण बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला एक संबंधित नाही असं ओळखायचं आहे. तर रिसर्च इज अ नॉट पॅसिव, संशोधन निष्क्रिय नाही. बरोबर आहे ना, संशोधन आपलं ॲक्टिव्ह असतं, त्याच्यामध्ये सतत काहीतरी क्रिया करावी लागते म्हणजे ते ॲक्टिव्ह असतं. निष्क्रिय नाही म्हणजे ते ॲक्टिव्ह आहे. म्हणजे इथं आपलं हे पहिलं वाक्य जे आहे, फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट आहे रिसर्च इज अ सिस्टमॅटिक, संशोधन पद्धतशीर आहे. बरोबर, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, मेथड्स आहेत, म्हणून ते एक पद्धतशीर आहे संशोधन. रिसर्च इज अ नॉट प्रॉब्लेम ओरिएंटेड, संशोधन ही समस्या प्रधान नाही. प्रॉब्लेम ओरिएंटेड नाही, प्रॉब्लेम आपल्याला लागतो पण कशासाठी, सोल्युशन शोधण्यासाठी. म्हणून आपलं हे देखील करेक्ट आन्सर आहे. मग नेक्स्ट जे आहे ते रिसर्च इज नॉट प्रोसेस, संशोधन ही एक प्रक्रिया नाही. मग हेच जे वैशिष्ट्य आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे डी, रिसर्च इज नॉट प्रोसेस, संशोधन ही एक प्रक्रिया नाही. कारण सिस्टमॅटिक आहे, पद्धतशीर आहे, निष्क्रिय नाही, म्हणजेच ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसने, स्टेप्सने आपल्याला ती क्रिया सतत सतत करावी लागते. म्हणजेच ती एक कंटिन्यू प्रोसेस आहे रिसर्चची, ती कम्प्लीट झाल्यावरच आपला रिसर्च पूर्ण होतो.
म्हणून इथं आपलं जे डी आन्सर आहे, डी करेक्ट ऑप्शन जे आहे ते इथे चुकीचं आहे स्टेटमेंट, म्हणून आपला ऑप्शन करेक्ट इथं डी आलेला आहे. रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे? ओरिजिनेट्स विथ द क्वेश्चन ऑर अ प्रॉब्लेम, म्हणजे सुरुवात कुठून होते तर प्रॉब्लेम किंवा समस्येपासून होते. रिक्वायर्स क्लिअर आर्टिक्युलेशन ऑफ गोल्स, म्हणजे जे काय आपले ध्येय आहेत त्याच्यासाठी हे क्लिअर विजन असलं पाहिजे, आपलं गोल्स काय आहेत ते क्लिअर असलं पाहिजेत रिसर्चसाठी. फॉलोज अ स्पेसिफिक प्लॅन ऑर प्रोसिजर, सिस्टमॅटिक प्लॅन आणि प्रोसिजर तिथं फॉलो केली तर आपण रिसर्चपर्यंत पोहोचतो. ऑफन डिवाइड्स मेन प्रॉब्लेम इंटू सब प्रॉब्लेम्स, जर ह्याच्यामध्ये रिसर्चचा अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर मेन प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर त्याचे सब प्रॉब्लेम्स काय आहेत. जसे की आपण म्हणतो की पाण्याचा प्रॉब्लेम आहे हा मेन प्रॉब्लेम झाला, सब प्रॉब्लेम्समध्ये काय आहे ना त्याचं पाणी कमी आहे की जास्त आहे, म्हणजे हिमालयामधला बर्फ वितळतो आहे ते पाणी जास्त होणार आहे, आणि दुसरा प्रॉब्लेम काय असणार तर एकीकडे प्यायचं पाणी लोकांना मिळत नाही आहे. हे दोन सब प्रॉब्लेम्स असणार आहेत मेन प्रॉब्लेमचे. हे देखील एक रिसर्चचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. गायडेड बाय द स्पेसिफिक प्रॉब्लेम क्वेश्चन ऑर द हायपोथेसिस, तर ते एक स्पेसिफिक प्रॉब्लेम जो आहे तो क्वेश्चन हायपोथेसिस या गोष्टींनी दर्शवतो किंवा गाईड करत असतो. एक्सेप्ट सर्टन क्रिटिकल अझम्पशन्स, आपण काही काही अझम्पशन्स करत असतो रिसर्चमध्ये, हे एक आपलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. रिक्वायर्स कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, ह्याच्यामध्ये कलेक्शन डेटाचं आणि इंटरप्रिटेशन डेटाचं आवश्यक असतं, कारण त्यावरच आपला रिसर्च खरा किती आहे, व्हॅलिड किती आहे हा ठरत असतो. तर अशी काही आपली रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे रिसर्चची वैशिष्ट्ये आहेत, ती आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन 10वा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आर द मेन टास्क ऑफ रिसर्च इन मॉडर्न सोसायटी, आधुनिक समाजातील संशोधनाची मुख्य कामे कोणती आहेत किंवा मुख्य कार्य कोणते आहेत? ऑप्शन्स टू लर्न न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, टू कीप पेस विथ द ॲडव्हान्समेंट इन नॉलेज, ज्ञानाच्या प्रगतीमध्ये गती ठेवण्यासाठी, टू सिस्टमॅटिकली एक्झाम अँड क्रिटिकली अनालाइज द इन्व्हेस्टिगेशन सोर्सेस विथ द ऑब्जेक्टिव्ह, उद्देशाने तपासणी स्त्रोतांचे पद्धतशीरपणे परीक्षण करणे आणि त्याचे विश्लेषण करणे, डी ऑल ऑफ दी अबो. तर आपलं इथं करेक्ट आन्सर असणार आहे डी ऑल ऑफ दी अबो. हे सगळेच उद्देश आपल्याला संशोधनासाठी आवश्यक आहेत किंवा मुख्य कार्य आहेत संशोधनाचं असं आपण म्हणू शकतो, म्हणून इथं आपलं करेक्ट आन्सर डी आलेलं आहे. तिन्ही गोष्टीवरची मुख्य कार्य जे आहेत ते आधुनिक समाजामध्ये संशोधनाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. तर इथे अजून काही कार्य दिलेले आहेत टू मॉडर्न सोसायटीमध्ये रिसर्चची, ते असे आहे टू कीप पेस विथ द ॲडव्हान्समेंट इन नॉलेज जे आपण आत्ता बघितलं, टू डिस्कवर न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शोधण्यासाठी देखील हे रिसर्च आवश्यक आहे मॉडर्न सोसायटीमध्ये, टू राईट अ क्रिटिक इन द अर्लियर रायटिंग्स, म्हणजे जे काय आधी जास्त गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती क्रिटिक गोष्टी लिहिण्यासाठी नवीन मॉडर्न सोसायटीमध्ये हे संशोधन होणं गरजेचं आहे, टू सिस्टमॅटिकली एक्झामाइन अँड क्रिटिकली अनालाइज द इन्व्हेस्टिगेशन सोर्स विथ द ऑब्जेक्टिव्हिटी, जो आपण मागे बघितला आहे पॉईंट. आणि हे चारही जे ऑप्शन्स आहेत ते बरोबर आहेत, म्हणजे तिन्ही ऑप्शन आपले करेक्ट आहेत, तिन्ही कार्य मॉडर्न सोसायटीमध्ये संशोधन करत असतो, म्हणून आपलं करेक्ट आन्सर डी आलं होतं ऑल ऑफ दी अबो. तर अशा प्रकारे आजच्या सेशनचे आपले 10 एमसीक्यूज, 10 कन्सेप्ट रिसर्च ऍप्टिट्यूडवरचे किंवा रिसर्चच्या सिलॅबसवरचे आपण घेतलेले आहेत. आजचं सेशन इथेच संपलेलं आहे, नेक्स्ट सेशनमध्ये देखील आपण याच टॉपिकवरती किंवा याच युनिटवरचे 10 एमसीक्यूज आणि 10 कन्सेप्ट बघणार आहोत.